मागील 5 दिवसांपासून भंडारदारा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत, त्यामुळे या परिसरातील पांढरे शुभ्र धबधबे कोसळू लागले आहेत। पर्यटनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील भंडारदारा परिसर आता पर्यटकांना साथ घालतोय। परिसरातील घाटघर, हरिश्चंद्रगड परिसर, रतनवाडी, पांजरे या परिसरात यावर्षी पावसाचे उशिराने आगमन झाले असले तरी मागील 5 दिवसांपासून या परिसरात पावसाने हजेरी लावल्याने निसर्ग सौंदर्य खुलले आहे। त्यातच अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याने डोंगर रांगावरून धबधबे कोसळण्यास सुरुवात झालीये। कोलटेंबे फॉल, न्हानी फॉल, नेकलेस फॉल, रिवर्स फॉल, पांजरे फॉल, बाहुबली आणि इतर धबधबे प्रवाहित झाले आहेत। ही सगळी दृश्य डोळ्यांची पारणे फेडणारी आहेत। मुसळधार पावसामुळे भात खाचरे ओसंडून वाहू लागले आहेत। दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या भात उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळालाय। अकोले तालुक्यात सर्वाधिक भात आवणी केली जाते। अपेक्षित पाऊस कोसळल्याने आता सगळीकडे भाताच्या आवणीला सुरुवात झालीये। प्रतिनिधी विलास तुपे, माय न्यूज, भंडारदारा, अकोले।